मराठा समाज आंदोलन के वर्तमान जनक मनोज सरांगे पाटिल आलंदी पहुंचे। उनका मराठा समाज की ओर से भव्य स्वागत हुआ। आलंदी के बाद वे मुंबई की ओर रवाना होंगे। उन्होंने अपने दौरे के बारे में कहा कि ये तैयारी की दृष्टि से ना देखा जाए, मुंबई जाकर साथ बैठकें करेंगे। कैबिनेट की इमरजेंसी मीटिंग बुलाई गई है। 16 तारीख की समय सीमा समाप्त होने के बावजूद उपवास करेंगे। राष्ट्रवादी कांग्रेस पर चुनाव आयोग के निर्णय के बारे में पूछने पर कहा कि वे राजनीति के बारे में कुछ नहीं जानते। आज का ज्वलंत मुद्दा मराठा समाज को आरक्षण दिलाना है। मुख्यमंत्री ने आग्रह किया कि भूख हड़ताल मत करो, लेकिन अध्यादेश पर जब तक अमल नहीं होता भूख हड़ताल जारी रहेगी। आता करणार आहे, आरतीचा वेळ होता म्हणून थांबलो थोड्या वेळाने। करणार आहे की सरकारला पहिल्यांदा एकदा सद्बुद्धी दिली, आता पुन्हा एकदा अंमलबजावणीसाठी द्या। कायदा तर गोरगरीब मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचा येतोय, एकदा अंमलबजावणी झाली बस मराठ्यांच्या आयुष्याचं कल्याण झालं। नाही नाही, तयारी नाही आहे। आप्पासाहेब पवार म्हणजे शशिकांतप्पा पवार यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे, ते दुःखाचा दिवस आहे, त्यामुळं मुंबईला जातो आहे। तर मग जाताना हे 4-5 पुणे शहरातले कार्यक्रम होते, ते घेत चाललो। पूर्व तयारी करण्याची मराठ्यांना आता नाही गरज, ठिकाण नाही कळलं मला। आणखी त्यांचं पण तशाच 7 बैठक आहेत, आयोजकासह संयोजकाच्या, स्वयंसेवकांच्या, वकील बांधवांच्या हायकोर्टातल्या, आणि कार्यक्रम पण तो पुण्यस्मरणाचा आहे। सगळ्या स्वयंबद्दलची एका विषयावर चर्चा होऊन आणखीन 4-5 विषय त्या विषयावर सुद्धा होणार आहे, पण ते काय होणार आहे मात्र उद्या स्पष्ट करतो। आणि त्यांनी आश्वासनं दिलेत त्यासाठी तर बसतोय, परंतु जो सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित जे आदेश अधिसूचना निघाल्या त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे, यासाठी उपोषणाला बसतो। आणि मराठवाड्याचं गॅजेटही घेणं गरजेचं आहे, तेही त्यांनी घेतो म्हणले होते, त्या संदर्भातसुद्धा 10 तारखेला उपोषण आमच्या बाजूनं पण केल्या। सरकारचीसुद्धा जबाबदारीची आहे, कॅव्हेट दाखल करणं, तिथं ॲडव्होकेट जनरल उभा करणं ही सरकारचीसुद्धा जबाबदारी, कारण 2001 कायद्यामध्ये दुरुस्ती होती म्हणल्याच्या नंतर सरकारची जास्तीची जबाबदारी आणि सरकार ती पार पाडत। एखाद्या कायद्यात जर दुरुस्ती करायची असली किंवा नवीन कायद्याचा जर शासन निर्णय करायचा असला तर हे दोन फरक वेगळे, त्यामुळे तुम्हाला 2001 कायद्यात दुरुस्ती करायची, तुम्हाला 10 तारखेपासूनच ती प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे। म्हणून आम्ही अगोदरच सावध झालो, कारण आम्ही विश्वासावर कधीच आंदोलन केलं नाही 5 महिन्यात आणि करणार पण नाही, बेसावध राहायचं नाही म्हणून हे उपोषण सुरू। अधिवेशन होऊन गेलं, उपोषण करून काय करावं, कारण पुन्हा विशेष अधिवेशन बोलवणं ही साधी सोपी गोष्ट नाही आहे ना, प्रक्रियासुद्धा त्याच्यात करण्याची। 15 अधिवेशन आहे, नंतर बसवणं म्हणजे माहीत असूनसुद्धा समाजाला फसवणं असं होतं, त्यामुळं नंतर बसून काय करू, अगोदरच त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। गॅजेट घ्यायचे हैदराबाद संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं, सातारा संस्थांचं, तर ते शिंदे समितीकडे जेणं आवश्यक आहे अगोदर, कारण पहिले ते शासक होते, आता हे शासक आहेत, कारण त्याला शासकीय दर्जा द्यायचा असेल तर ते समितीकडे जाणं गरजेचं आहे। त्यामुळे ही प्रक्रिया 10 पासूनच त्यांना करणं गरजेचं आहे। आमच्यासाठी समाजाला जर खरंच मोठं करायचं, न्याय द्यायचा, तर आमच्यासाठीसुद्धा 10 तारीख योग्य, पण प्रक्रिया जी सुरू व्हायला पाहिजे होती ती दिसत नाही। शिंदे समिती काय करते ती 20 डिसेंबरपासून माहीत नाही, केशेच्या बाबतचा विषय काय झाला अंतरावली सह महाराष्ट्रातला माहीत नाही, ओबीसीच्या सवलतीचा अध्यादेश काढला आहे त्या दिवशी शासन निर्णय केला आहे, परंतु अंमलबजावणीसारखीसाठी खाली शिक्षण विभागाला पाठवलं का माहीत नाही। मग ह्या ज्या प्रक्रियात एकूण तुम्ही मागासवर्ग आयोगाचा 2 तारखेला अहवाल आला आहे तुमच्याकडं, तुम्ही तो सादर करायला लावला आहे, तो सरकारनं स्वीकारला आहे का, न्यायालयासमोर मांडला आहे का, पुढची तारीख दिली का, याबद्दल माहिती नाही आहे। म्हणून 10 तारीख आम्हाला घेणं आवश्यक आहे। आणि अंमलबजावणी आमच्या सगळ्यात महत्त्वाचा विषय तो आहे की सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर 15 तारखेला होऊन त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं, तरच मराठा समाजाच्या लेकरांचं कल्याण होणार। नाही नाही, फोन पिन काय नाही, नेटवर्क जाम आहे वाटतं त्यांचं, अजून फोन नाही, नेटवर्क जाम आहे। मुख्यमंत्र्याला कल्पना नाही तुम्ही बसणार आहे, नाही असं कोणालाच माहीत नाही, असं नाही, आपल्या माध्यमातून दिलेली माहिती महाराष्ट्रातल्या घराघरात माहिती होती, सरकारला सुद्धा माहिती, काय असेल नेटवर्क जाम असू शकतो। आपलं सामाजिक कार्य त्याच्यातून आपण समाजाचं कल्याण कसं करता येईल याच्यासाठी आपण मरमर करायला जितकी करता येईल झिकाटीनं तितकी करायची, आपल्या जीवाची बाजी लावायची, गोरगरिबाला न्याय द्यायचा, फक्त जातीवाद होऊ द्यायचा नाही, या दोन्ही कसरती आम्हालाच मराठ्यांनाच म्हणजे आंदोलक म्हणून आम्हालाच करायच्या। ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद नाही झाले पाहिजे ही कसरत आमचीच आहे, आणि गोरगरिबांना जीवाची बाजी लावून न्याय मिळाला पाहिजे ही पण कसरत आमचीच आहे।
कोणी काही का करेना, किती का वादाला विना, कोणी कोणाच्या का हजमती करा म्हणणार, पण आम्ही मात्र आमच्यात वाद नाही होणार, आम्ही प्रेमानं दोघं राहणार. एकेका छगन मुजो म्हणतात की बारा बुद्धीदार माझ्यासोबत आहे, मात्र तुम्हाला त्यांनी आवाहन केलं की जरांगे पाटलांनी ग्रामपंचायत निवडणूक लढून दाखव. त्याला सांगितलं बाबा मी तुम्हाला नकुना दिला गो आणखीन तरी, तो म्हणला होता ओबीसीत जाऊन देणार नाहीत, गेलोत पावणे 2 कोटी मराठी आत गेले. आता सगळ्या स्वऱ्यांचा अध्यादेश आला आहे, तो आणखीन तरी गब्बस. आणि 12 बलुतेदार तू सगळं पहिल्यापासून नाहीत, 12 बलुतेदार सगळे लोक मला भेटलेत की हा मला खाऊ देत नाही, एक बी राज्यात असे घटना दाखवा की द ओबीसीचं कल्याण झालं आहे म्हणून. 12 बलुतेदाराचा आमचा वेगळा प्रवर्ग करा, आम्ही त्यांच्या पाठीसोबत राहिलोत, वेगळा प्रवर्ग करा म्हणून. आता त्याच 12 बलुतेदारांना उपाशी मारण्याची भाषा करायला लागलाय. मागितली नवी बांधवाची माफी त्यानं, खरंच ओबीसी नेता येतं माग मोठ्या मनानं माफी, आणि तू जर मागणार नसाल तर त्याचा अर्थ असा होतो की तू जाणून बुजून अपमान केला आहे त्यांचा, जाणून बुजून. 2004 जो कायदा आहे, 1 कायद्यानुसारच सगळे बनलेत, कारण ओबीसीला आरक्षण 2000 आणि 2001 कायद्यानं दिलं आहे, आरक्षण दिलेलं आहे. 2007 आहे त्याच्यानंतर झालेलं आहे की ते भटक्या विमुक्तांसाठी देण्यात आलं, त्यावेळेससुद्धा ते कोणाच्या आधारावर द्यायला लागतं, 2001 कायद्यानुसारच. मग आता तुम्हाला 1 जर आता ह्या कायद्यात दुरुस्ती करायची, एवढा मोठा शब्द त्याच्यामध्ये टाकायचा आहे, तुम्हाला सगळे स्वयंचा शासन निर्णय जर असता तर हे नवीन विषय नाही आहे, ओबीसी आरक्षणातला विषय, म्हणून ते 2001 कायद्याजवळच विषय जातो. आणि खरे पोटदुखी त्याची तीच होती की हे इथं येऊन याचा शासन निर्णय व्हावा, कारण शासन निर्णय झाला असता तर तो चॅलेंज होऊन ताबडतोब उडाला असता, हे आम्हाला माहीत होतं. म्हणून अधिसूचना राजपत्रित निघणंच आवश्यक होतं. आता मराठी ओबीसी आरक्षणात गेली. चलो धन्यवाद. आता तरी जर फोनवरून तुमच्याशी संवाद साधला, बोलले आणि विश्वास दिला तर तुम्ही उपोषण मागं घ्याल का तुमचं? नाही, अंमलबजावणीच पाहिजे, अंमलबजावणीशिवाय, कारण गोरगरिबांच्या लेकराचा प्रश्न आहे. आता भरत्याजवळ आल्यात, ॲडमिशनं सुरू पुन्हा एकदा व्हायला लागले, इथं गोरगरिबांच्या मराठ्यांचाच प्रश्न नाही येत. आता याच्या पलीकडे सांगतो, सांगायचं नव्हतं तरी, तो अध्यादेश अधिसूचना काढताना त्याच्यात ओबीसी बांधवांचा सुद्धा फायदा आहे, त्यांच्यासुद्धा सगळ्या स्वयऱ्यांना मिळणार आहे, ज्यांना आरक्षण मिळालं नाही त्यांना. आमच्या मनात जर त्याच्यासारखं पाप असतं तर आम्ही म्हणलंसुद्धा आंदोलन आम्ही केलं, चल उडी होई, यांचं टाकायचं काय संबंध आहे, फक्त मराठ्यांसाठीच पाहिजे. आम्ही म्हणलं त्याच्यासाठी गोरगरीब ओबीसीचं वाटलं नाही होऊ द्यायचं, त्यांच्या सगळ्या स्वऱ्या नसेल ना, घ्या त्यांच्या हे नावं, तुम्ही अधिसूचना वाचून बघा. त्याच्यामुळे आमच्या लेकरांचं कल्याण त्याच्यात ओबीसी बांधवांचं असो किंवा मराठ्यांचं असो, त्याच्यात आम्हाला त्याची अंमलबजावणी पाहिजे. आता फोनचा खेळ संपला.